आधी माझा आय आय टीतलं शेवटचं वर्ष होतं आणि मी पुढे काय करू ह्याच्याबद्दल मला काहीच म्हणजे मला काही असं करायचं होतं असं नव्हतं. त्याच्यामुळे काही काळ मी जॉब करीन पासून मग मी पी एच डी पुढे करीन किंवा अजून पुढे शिकायला जाईन अशा अनेक निर्णयांवर काही काही काळ होतो, एक एक दोन दोन महिने शेवटच्या पूर्ण वर्षात. आणि त्याच्यानंतर कुठेतरी असं लक्षात आलं की आपण पुरेसा शोधच घेतलेला नाही आहे आपल्याला काय करायचं आहे ह्याचा. आणि यू डी सी टीमधून खूप चांगला रिसर्च होतो असं खूप ऐकलं होतं, त्यामुळे यू डी सी टीपर्यंत जावं, चांगला रिसर्च करावा, आपली स्वतःची लॅब असावी अशी स्वप्न घेऊन मी यू डी सी टीमध्ये गेलो होतो. आणि थर्ड इयरला असेपर्यंत माझ्या शिक्षणाचा मला सोशल रिलेव्हन्स काही सापडेन असं झाला, म्हणजे कॉलेजमध्ये रिसर्च होतं आहे पण त्याचं शेवटी आपण लास्ट मॅनसाठी काय, लास्ट मॅन आणि माझा कॉलेजमधला रिसर्च त्याचा संबंध काय हे मला काही कळेना. आजच्या युवा पिढीसमोर बाजारात विकायला उभं राहण्याखेरीज दुसरं काय स्वप्न असू शकतं असा खरा प्रश्न आहे. पूर्ण शिक्षणच त्यांना बनवतं कशासाठी, जॉब मार्केटमध्ये उभं राहायला. पालक अपेक्षा काय करतात की जॉब मार्केटमध्ये यारा सगळ्यात चांगली नोकरी मिळावी. तसं मुलींना लग्नाच्या मार्केटमध्ये उभं राहावं लागतं, तसं आजच्या युवा पिढीला करिअरच्या मार्केटमध्ये उभं राहावं लागतं. मी खूप सारे ट्रेकिंग करायचो, म्हणजे थोडा माझा नैसर्गिक कलर्स सुरुवातीपासून तसा होता. आणि मी शहरी जीवन अनुभवलं आहे, मी पुण्यात 2 वर्ष राहिलं आहे, तर त्याचा तिटकारा मला कधी झालेला होता पुण्यात शहरी जीवनाचा. आई वडील किंवा मुलगा, विशेषतः आई वडील हेच बघतात की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी एवढा एवढा खर्च आलेला आहे, त्याला इंजिनियर बनवायला मला एवढा खर्च आला, त्याला मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायला इतका खर्च आला. पण फक्त त्या आई वडिलांना किती पैसा खर्च झाला तेवढंच ते बघतात, पण त्या मुलाच्या एकूण जडणघडणीमध्ये त्याच्या अगदी लहानपणापासून ह्या समाजाचा खूप मोठा वाटा आहे. आणि समाजातला एक खूप मोठा वंचित घटक आहे की त्या घटकाकडे अजिबात कोणाचं लक्ष जात नाही. त्या ए सी चेंबरमध्ये गेल्यानंतर, त्या ऑफिसेसमध्ये गेल्यानंतर भारतामध्येच एक इंडिया वेगळा आणि भारत वेगळा अशा पद्धतीचं चित्र तयार होतं. आणि त्यामुळे मग काही काळानंतर ही मुलं फ्रस्ट्रेट होत जातात. बहुतांश आपले जे मित्र आहेत ते त्यांच्या लाईफमधलं त्यांना काय करायचं हे हरवून एका कन्झ्युमरिस्टिक जगाच्या दावणीला बांधले जातात आणि त्यांना त्यांच्या लाईफमधला पर्पज पण बहुधा मिळत नाही आहे. तर त्यांना तो पर्पज मिळावा आणि त्याच्या योग्य समस्या देखील सोडाव्यात याच्यासाठी जी कॉन्शियसली प्रक्रिया आपण घडवतोय ती निर्माण आहे असं मला वाटतं. Thank you.